प्रश्न गुरु वेंपित चिन्ना सत्यम टिंबा टिंबा क्षेत्रातील संगीत गुरु होते. परत प्रश्न आला क्लासिकल डान्स त्याचप्रमाणे क्लासिकल म्युझिक संबंधीचा प्रश्न आहे. कथक कुचीपुडी कथकली आणि भरतनाट्यम ठीक आहे. याच उत्तर आहे कुचीपुडी. काय आहे उत्तर? कुचीपुडी. काय नाव आहे? गुरु वेंपित चन्ना सत्यम. मित्रांनो यांनी 1963 ला मद्रास या ठिकाणी कुचीपुडी आर्ट अकॅडमीची स्थापना केली. कुचीपुडी आर्ट अकॅडमी कुठ? 1963 ला मद्रास या ठिकाणी काय वेंपती चिन्ना सत्यम गुरुनी काय केली? अकॅडमी स्थापन केली. संबंधित त्यांचं कोणतं क्षेत्र आहे? कुचीपुडी. यानंतर दुसरा महत्वाचा इथं बघा कथक हे यूपी संबंधी, कथकली हे केरळ संबंधीच, कुचीपुडी आंध्र प्रदेश, भरतनाट्यम लक्षात ठेवा. हा की आपल्या गोष्टी पाठ पाहिजे. यानंतर पुढचं बघा आता पुढचा प्रश्न काय आहे. खालील पैकी कोणत्या काळातील मराठी भाषा म्हणजे मराठी भाषेचा सुवर्ण काळ होता, ज्याला आपण म्हणतो गोल्डन इरा सुवर्ण काळ. पर्याय आहेत सातवाहन काळ, वाकाटका, यादव कालखंड आणि राष्ट्रकूट काळ. बघा याच्यामध्ये महत्वाचं सातवाहन, वाकटक, यादव. आताच एक प्रश्न आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापूर्वीचा समृद्ध कालखंड कोणता. इथं प्रश्न काय आलाय खालील पैकी कोणत्या काळाला मराठी भाषेच्या साहित्याचा सुवर्ण काळ असे म्हणतात. याच उत्तर आहे मित्रांनो यादव कालखंड. क्वेश्चन रिपीट झालेला आहे यादव कालखंड. शिफ्ट वेगळी आहे लक्षात ठेवा. हा कालखंड 1850 ते 1334 च्या दरम्यानचा कालखंड आहे. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे साहित्याच्या दृष्टीने प्रश्न विचारला आहे सुवर्ण काळ मराठी भाषेसंबंधीचा. जर सुवर्ण काळ हा शब्द आला असेल तर आपल्याला इथं बेसिक माहिती पाहिजे पुढचा प्रश्न काय येऊ शकतो. तर संबंधित लेखक त्यांचं साहित्य उदाहरणामध्ये मुकुंदराजांचं विवेक शंधू काय विवेक शिंधू परम अमृत हे पुस्तक. मुकुंदराज हे यादव काळा संबंधी. संत ज्ञानेश्वरांचं भावार्थ दीपिका अमृत अनुभव काय चांगदेव 65. त्याचप्रमाणे संत नामदेव आता चालू होतं बघा नामदेवांनी काय केलं होतं चोखामेळ्यांच्या संबंधीचा प्रश्न आला होता. तर संत नामदेव यांचा नामदेव गाथा. त्याचप्रमाणे महानुभाव माहीमभटा संबंधीचा प्रश्न उदाहरणामध्ये महानुभाव पंडित माहीमभट यांचा प्रश्न. यांच्यावर काय येऊ शकतो प्रश्न त्यांच्या साहित्यावर. उदाहरणात लीळाचरित्र याला आयएमपी करा. जसं मी हाल यांचं गाथा सप्तसदी शब्द सांगितला ग्रंथ सांगितला त्याचप्रमाणे लीळा चरित्रावर पण प्रश्न येणार. हा पण महत्वाचं त्यांचं साहित्य सम्राट संपदा होती कोणाची माहीमभटाची. यानंतर श्री गोविंद प्रभू चरित्र हे पण साहित्य होतं. ह्याच्यामुळं मराठी साहित्याचा सुवर्ण काळ हा यादव कालखंडाला म्हणतात. पुढचा बघा हु अमंग द फॉलोइंग फाउंडेड केसरी न्यूजपेपर. सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड जीकेचा प्रश्न. याचं उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. काय होतं? बाळ गंगाधर टिळक. मित्रांनो वृत्तपत्रासंबंधीचा वृत्तपत्र लक्षात ठेवा. वृत्तपत्रासंबंधीचा प्रश्न आहे. तुम्हाला इथं मी थांबवतो परंतु मराठी वृत्तपत्रासंबंधीचा मराठी महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधीचा हा प्रश्न आहे. बाळ गंगाधर टिळक नाव आहे केसरी. लक्षात ठेवा 1881 ला केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र सुरू केले होते. केसरी हे मराठीमध्ये होतं. काय? केसरी हे वर्तमानपत्र मराठीमध्ये होतं. 1881 ते 1887 केसरीचे संपादक कोण होते? आगरकर होते. कोण होते? आगरकर होते. आणि 1887 ला बघा 87-86 दरम्यान आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला आणि स्वतःच सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कारण का वैचारिक मतभेद झाले होते. यानंतर बघा 1881 ते 87 हा केसरीचे संपादक कोण होते? आगरकर होते. प्रश्न इथं येऊ शकतो खालील पैकी कोणत्या वृत्तपत्रामध्ये आगरकरांचं योगदान आहे. तर लक्षात ठेवा केसरी आणि सुधारक. याच्यानंतर तारीख जर विचारली तर 4 जानेवारी 1881 ला केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेतलं सुरू झालं होतं. याचे संस्थापक जर विचारलं तर उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे. म्हणून इथं काय विचारले फाउंडेड म्हणण्याचं उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जर तुम्हाला एड्रेस म्हणजे संपादक विचारलं तर सुरुवातीचे आगरकर नंतर टिळक. याच्यानंतर महत्वाचं
याच्या संबंधी दुसरं जर वर्तमानपत्र विचारलं तर लक्षात ठेवा केसरी मराठी मध्ये आणि मराठा हे इंग्लिश मध्ये होते. इंग्लिश या वृत्तपत्राचे संपादक स्वतः लोकमान्य बाळ टिळक होते. खालील पैकी कोणत्या मराठी संताने भावार्थ दीपिका लिहिली? सरळ सरळ प्रश्न आहे, याच उत्तर सगळ्यालाच माहित आहे, संत ज्ञानेश्वराने लिहिलेले आहे. प्रश्न सोपा आहे, परंतु जर प्रश्न फिरून विचारला अमृत अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला, चांगदेव पासष्टी हा कोणी लिहिला, हरिपाठ हा कोणी लिहिला, तर त्याचही उत्तर संत ज्ञानेश्वर आहे. मित्रांनो, पीवायक्यूचं अनालिस्ट करतोय आपण, आपण वेळ देताय तर माझी एक रिक्वेस्ट आहे अकॅडमीच्या मार्फत आपल्याला पीवायक्यूचा अभ्यास करताना संबंधित येणारे अप्लाइड क्वेश्चनचा पण अभ्यास करा. कारण का भावार्थ दीपिका विचारले याचं दुसरं नाव ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. आता पुढचं संत ज्ञानेश्वरांचं साहित्य, त्यांचा कालखंड, समकालीन एखादा राजा किंवा त्यांचं संस्थान असेल किंवा त्यांचं योगदान नक्कीच माहिती करून घ्या. पुढचा प्रश्न आहे, भागोजी नाईक हु पार्टिसिपेट इन द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857 वॉज फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग प्लेस. आला प्रश्न बघा, 1857 च्या उठावामध्ये महाराष्ट्राचं योगदान याच्या संबंधीचा प्रश्न आहे आणि व्यक्तीला फोकस करून विचारलेला आहे. नाव आहे भागोजी नाईक. कोल्हापूर सातारावर प्रश्न आपण बघितला, चिमासाहेब कोल्हापूर, रंगो बापूजी गुप्ते सातारा, त्याचप्रमाणे भागोजी नाईक याचं उत्तर आहे आता अहमदनगर. हे दोन तर कटली, आता राहील नाशिक. ठीक आहे, बघूया आता प्रश्न पुढचा. आता बघा त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, ड्यूरिंग विच ऑफ द फॉलोइंग पीरियड द महानुभाव पंत अँड द वारकरी मुवमेंट एमर्ज इन महाराष्ट्र. रिपीट झाला प्रश्न, फक्त प्रश्न फिरून विचारलाय, शिफ्ट दुसरी असू शकते. तर याचं सरसर उत्तर आहे ज्याला आपण सुवर्ण कालखंड म्हणतो साहित्या संबंधीचा, तो म्हणजे यादवांचा कालखंड. ठीक आहे, इसवीसन 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत यादवांचा कालखंड. याच्यामध्ये काय होती, वारकरी चळवळ आणि महानुभाव पंत यांचा काय झाला होता, विकास झाला. आपण श्री चक्रधर स्वामी नाव ऐकलं असेल संत, यांचं काय महानुभाव पंता संबंधीचे होते. इथं तुम्हाला मी एक ऍडिशन अभ्यास देतो किंवा होमवर्क, महानुभाव पंता संबंधी व्यक्ती त्यांचं साहित्य पाठ करा. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, नामदेव, लक्षात ठेवा चोखा मेळा यांच्या संबंधीचं साहित्य, संत जनाबाई यांच्या संबंधित साहित्य व त्यांचं कार्य. कारण का प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासा संबंधीचा कसाही प्राचीन मध्ययुगीन आणि मिडीयल आधुनिकला धरून येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, फॉर द प्रोटेस्टिंग अगेन्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट डीड रवींद्रनाथ टागोर अनाउन्स हिज नाईटहूड. मराठीमध्ये बघा प्रश्न काय, रवींद्रनाथ टागोर यांनी आपली नाईटहूड पदवी, जे टायटल किंवा पदवी ब्रिटिशांनी दिली होती ती त्याचा परित्याग केव्हा केला किंवा का केला, त्याचं का केला हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 13 एप्रिल 1919 ला अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडला होता. या अमनुष्य हत्याकांडामध्ये जवळपास 379 व्यक्तीचे मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून जालियनवाला बाग मॅजाकरला हे करून निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड ही पदवी त्याग केली. बघा लक्षात ठेवा काय केली होती, त्याग केली होती. आपल्याला हा थोडा जनरल अवेअरनेसचा प्रश्न आहे. ठीक आहे, 13 एप्रिल ही तारीख पाठ करा, इथं ऍडिशन प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड. ठीक आहे, पुढचं बघा, रॉलेट कायदा हा पण 1919 आहे, सायमन कमिशन 1927 आणि बंगाल काय दुसरं आहे, बंगाल डिव्हिजन, कारण का हे खरं सरळ 1905 आहे. जर रवींद्रनाथ टागोरांना नाईटहूड केव्हा दिली तर त्याचं उत्तर लक्षात ठेवा 1915 दरम्यान. यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग लिटरसी वर्क ऑफ छत्रपती संभाजी महाराज. सरळ सरळ रिपीट प्रश्न झालेला आहे. आपल्याला जर आपण पीवायक्यू वाचून गेलो, अनालिसिस जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. बघा शिव भारत आपण आताच बघितलं होतं, कवी परमानंद यांचं पुस्तक आहे. भारत लक्षात ठेवा, भावार्थ रामायण नाही, भावार्थ दीपिका हे पण नाही, बुद्ध भूषण हे छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक आहे. ठीक आहे, याच्यानंतर नायिका भेद, त्याचप्रमाणे 7 शतक आणि नखशिखा हे पण महाराजांचं लिखाण आहे. यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डान्स इज ऑल्सो नोन एज द मदर ऑफ ऑल इंडियन क्लासिकल डान्स.
ऑल इंडियन क्लासिकल डान्स पर्याय आहेत कथक, भरतनाट्यम, कथकली आणि मणिपुरी. कथक, भरतनाट्यम, कथकली आणि मणिपुरी. बघा एक शब्द आलाय क्लासिकल डान्स, टोटल 8 आणि सांस्कृतिक मंत्रालय साइडवर 9, म्हणजे एकूण 9 डान्स आहेत. इथं 4 दिलेत, बाकीचे 5 लक्षात ठेवा. सत्रिया, काय सत्रिया, छऊ, कथकली, कथकली, कुचिपुडी, मणिपुरी, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, ओडिशा आणि मणिपुरी हे डान्स आहेत. याचं उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं, भरतनाट्यम ही ऑल क्लासिकल डान्सची काय, मदर ऑफ ऑल क्लासिकल डान्स. एक तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो अकॅडमीच्या मार्फत, तुम्ही काय करा, हे पीवायक्यूचं जेव्हा अनालिसिस पाहता तेव्हा संबंधित व्यक्ती आणि प्रश्नाला फोकस करा. काय करा, संबंधित व्यक्ती, उदाहरणामध्ये भरतनाट्यम कथक संबंधी, मणिपुरी संबंधीचे जे व्यक्ती आहेत त्यांना फोकस जास्त करा, तिथं प्रश्न येऊ शकतो पुढच्या एक्झामला. विच ऑफ द फॉलोइंग म्युझियम ऑफ महाराष्ट्र वॉज अर्ली रिकॉग्नाइज एज द प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम? छत्रपती शिवाजी वास्तू म्युझियम, कोल्हापूर टाउन हॉल म्युझियम, डॉक्टर भाऊ दाजीलाल म्युझियम आणि नागपूर सेंट्रल म्युझियम. तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी वास्तू म्युझियम. ऍक्च्युली याला प्रिन्स ऑफ वेल्स, जेव्हा यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे, काय प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या संबंधीचा, थोडा लक्षात ठेवा. जीकेचा मॉडर्न इंडिया संबंधीचा महाराष्ट्राला अनुसरून विचारलेला हा प्रश्न आहे. खालील पैकी कोणतं म्युझियम महाराष्ट्रामधलं, त्याला पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं म्हणतात, त्याचं आज नाव छत्रपती शिवाजी वास्तू म्युझियम आहे मुंबई या ठिकाणी. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सातवाहना किंग डिफीट द शेका किंग ऑफ नहापन? नहापनाचा पराभव कोणी केला या संबंधीचा प्रश्न आहे. नहापन याचं उत्तर आहे गौतमी पुत्र सातकर्णी. सिमुख हा फाउंडर होता, लक्षात ठेवा. काय सिमुख हा कोण होता, संस्थापक होता. गौतमी पुत्र सातकर्णी यांनी नहापानाचा काय केला, पराभव केला. याच्यानंतर विच ऑफ बघा द चक्रधर फेस्टिवल हेल्ड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट? सरसर हा महोत्सव शब्द पाठ करा, ज्याला आपण महोत्सव म्हणतो, महोत्सवा संबंधीचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे छत्तीसगड. बघा पुढचा प्रश्न गुजरात, वेस्ट बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश संबंधी येऊ शकतो. महत्वाचे सण आणि उत्सवाला अनुसरून विचारलेला प्रश्न आहे. तर ह्याचं उत्तर आहे राजा, लक्षात ठेवा, चक्रधर सिंग यांच्या कालखंडा संबंधीचा, त्यांच्या त्यांनी जे कार्य केलं होतं त्यांच्या संबंधीचा हा फेस्टिवल, लक्षात ठेवा, त्यांच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. त्यांनी ज्या काही एखाद्या कलेला त्यांचा जे त्यांनी आधार दिला होता, जी कला पुनर्जीवित केली होती, त्यांना अनुसरून छत्तीसगड स्टेट मध्ये आज काय होतो, चक्रधर फेस्टिवल साजरा होतो. हा फेस्टिवल दरवर्षी गणपती उत्सवा म्हणजे दरम्यान आनंद म्हणजे सुरुवात होते, म्हणजे गणपतीच्या जे 11 दिवसाचा कालखंड आहे त्या याच्या संबंधीचा ह्या फेस्टिवल आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग बुक वॉज रिटन बाय बाळ गंगाधर टिळक इन मंडालय प्रिझन? मंडालयाच्या तुरुंगामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला, याला अनुसरून प्रश्न आहे. कुठल्या मंडालयाच्या तुरुंगामध्ये? तर माझा प्रश्न आहे बाळ गंगाधर टिळकांना किती वेळा शिक्षा झाली होती, जर शिक्षा माहीत असेल आणि का झाली होती आणि त्यांचे वृत्तपत्र आणि साहित्य माहीत असतील तर बाळ गंगाधर टिळकावर प्रश्न जाणार नाही. गीता रहस्य, गीतांजली, गुलामगिरी, आर्किटेक्ट होम इन मेदाज, मित्रांनो हे दोन ग्रंथ लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे आहेत. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले, गीतांजली हा ग्रंथ ज्याला 1913 नोबेल पुरस्कार मिळाला. गीतांजली हे रवींद्रनाथ टागोरांचे आहे साहित्य, ठीक आहे. गीता रहस्य आणि आर्किटेक्ट ऑफ वेदाज या दोन्ही पैकी उत्तर आहे गीता रहस्य. काय आहे उत्तर, गीता रहस्य हे उत्तर आहे. याच्यानंतर आता पुढचा विच ऑफ द फॉलोइंग मराठी संत रोट अभंग? संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ. मित्रांनो थोडा प्रश्न इथं वेगळा प्रकार विचारलाय, पर्यायामध्ये पण लक्षात राहू द्या. याचं उत्तर असं आहे विच ऑफ द फॉलोइंग मराठी संत रोट अभंग. तर मी तुम्हाला करेक्शन सांगतो, कदाचित माझं उत्तर चुकल किंवा नाही चुकल माहित नाही, पण टिप म्हणून लिहा की याचं उत्तर आहे ऑल. कारण संत नामदेवाने पण अभंग लिहिले, संत ज्ञानेश्वरांनी पण, संत तुकाराम आणि संत एकनाथ, लक्षात ठेवा.
जवळपास तुकाराम महाराजांची 5000 अभंग आहेत, लक्षात ठेवा किती 5000. संत एकनाथांच्या संबंधी प्रश्न आला तर भारूड काय भारूड ठीक आहे. याच्यानंतर खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे. पुलकेशन पहिला यांनी 6व्या शतकात चालुक्य राजवंशी सत्ता स्थापन केली. राजा शिमुक च्या काळात वाताप ही सातवनाची राजधानी होती. सरळ सरळ हा थोडा टफनेसचा प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासाला अनुसरून विचारलेला आहे. काय महाराष्ट्राला अनुसरून विचारलेला आहे, त्याचा पहिला उत्तर बरोबर आहे, दुसरं चूक आहे. कारण का शिमुक म्हणलं की सातवान आणि राजधानी विचारले वातापी नाही, राजधानी वातापी नव्हती, लक्षात ठेवा ठीक आहे. जर आपण पैठण मी आताच बोललो होतो प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. वातापीला दुसरं नाव बादामी पण आहे. तर याचं उत्तर येईल केवळ एक. त्याच्यानंतर पुढचं खालील पैकी कोण मराठी पुस्तक श्रीमान योगीचे लेखक आहे. हा आधुनिक महाराष्ट्राच्या साहित्य संबंधीचा जे प्रसिद्ध बुक आहे त्याच्या संबंधी प्रश्न पु ल देशपांडे, नामदेव ढसाळ, मिलिंद बोकील, रणजित देसाई. मित्रांनो हे रणजित देसाई यांची श्रीमान योगी ही कादंबरी आहे. याच्यानंतर पुढचं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही कोणत्या वर्षी स्थापन झाली, वर्ष विचारले 1804, 1784, 1823, 1796. तर याचं उत्तर आहे 1784. इथं मी तुम्हाला एक ऍडिशन आधुनिक भारताचं थोडं अनालिसिस चांगलं असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो, इथं प्रश्न पुढचा येऊ शकतो. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या स्थापनेचा उद्देश काय होता. तर प्राचीन भारतातील साहित्याचा अभ्यास करणे हा उद्देश, तत्वज्ञानाचा अभ्यास करणे. इथं एक आणखीन एक प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याचे संबंधीचे व्यक्ती विचारू शकतात. तर विलियम जोन्स हे नाव पाठ करा. विलियम जोन्स हे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याचे काय होते, संस्थापक होते. विलियम जोन्स 1784 ला कलकत्ता या ठिकाणी 15 जानेवारी 1784 ला काय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याची स्थापना भारतातील तत्वज्ञान व साहित्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने झाली होती. याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात. मित्रांनो सरळ सरळ साहित्या संबंधीचा आधुनिक महाराष्ट्र इतिहास संबंधीचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर याचं उत्तर आहे कुसुमाग्रज. लक्षात ठेवा मित्रांनो, कुसुमाग्रज म्हटलं की यांच्या संबंधी आणखीन एक प्रश्न येऊ शकतो आपल्याला. यांना काय म्हणतात, कुसुमाग्रज असे म्हणतात. कोणाला, विष्णू वामन शिरवाडकर यांना. त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. काय, मराठी भाषा दिन. हा पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, विष्णू वामन शिरवाडकर यांची एक कादंबरी आहे याला दुसरा मराठी भाषेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, हा पण प्रश्न येऊ शकतो. नाव आहे विशाखा. काय, विशाखा या कादंबरीला कुसुमाग्रजांच्या 1984-85 दरम्यान काय मिळाला, ज्ञानपीठ पुरस्कार. डेट सॉरी 1987 ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. डेट एकदा चेक करून घ्या. विशाखा याच्या अगोदर ययातीला मिळाला होता. याच्या नंतर लेटेस्ट मध्ये हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ या कादंबरीला आपण काय मिळालेला आहे, पुरस्कार मिळाला आहे. कोणता, ज्ञानपीठ पुरस्कार. आता नाव आले बघा कुसुमाग्रज. असेच आणखी दोन तीन नाव आहेत, केशव सूत, केशव कुमार, प्रल्हाद केशव आत्रे यांना केशव कुमार असे म्हणतात. तर कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हणतात, केशव सूत म्हणतात. ठीक आहे, याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नाणेघाट या राजवंशाच्या काळात नाणेघाट किंवा नानाघाट असे म्हटले जात होते. सरळ सरळ याचा प्रश्न आहे, चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक आणि सातवाहन. तर प्रश्नाचं उत्तर काय, सातवाहनाचा कालखंड नागनिका, जिला आपण नयनिका म्हणतो, नागनिका किंवा नयनिका ही सातवाहना संबंधी स्त्री आहे. यांचं संबंधीचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लक्षात ठेवा, थोडं वास्तुकलेला, वास्तूंमध्ये लक्षात ठेवा, अभिलेख याला अनुसरून विचारलेला महाराष्ट्राच्या इतिहास संबंधीचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, न्यू डायमेन्शन ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण. न्यू डायमेन्शन ऑफ फॉरेन पॉलिसी एपीजे अब्दुल कलाम, पी व्ही नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, शशी थरूर. बघा, द इरा ऑफ डार्कनेस रिटन बाय शशी थरूर. एपीजे अब्दुल कलाम यांचे पुस्तक तुम्हाला जवळपास माझ्या मते
विंग्स ऑफ फायर अग्निपंख माहित आहे, पी व्ही नरसिंहराव माजी पंतप्रधान आणि अटल बिहारी वाजपेयी, लक्षात ठेवा हा पंतप्रधाना संबंध प्रश्न आहे माझी, पण याचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी। यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न धर्मासंबंधीचा, जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास या पुस्तकाचे लेखक कोण? रजन कुमार, नाथमल, दिवाकर मोहंती, ब्रह्मचारी प्रसाद। बघा, जैन आणि बौद्ध धर्म यांच्या त्याचा तुलनात्मक अभ्यास, इथे तुम्हाला ऍडिशन माहिती, बुक्स आणि त्याचे संबंधित लेखक आणि त्यांच्या संबंधित एखाद्या लेखकाच्या कादंबरीला भेटला पुरस्कार, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे। याचं उत्तर आहे ब्रह्मचारी प्रसाद, परंतु लक्षात ठेवा मी काय म्हटलं, बुक्स संबंधित व्यक्ती त्याच पुरस्कार। तर आता आणखीन एक दोन प्रश्न रिपीट झाले, अटल बिहारी वाजपेयी यांचं पुस्तक विचारले, आधुनिक भारता संबंधीचं, कुसुमाग्रजा संबंधी विचारले, याचप्रमाणे आता हे आले जैन आणि बौद्ध धर्मा संबंधीचा हा प्रश्न। पुढचा बघा, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या काळातील राष्ट्रकूट सत्ता कन्नौज पासून रामेश्वर पर्यंत पसरली होती, कुणाच्या काळामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रकूट सत्ता? दंतीदुर्ग अमोघ वर्ष, कृष्णा दुसरा व गोविंद तिसरा। तर याचं उत्तर आहे गोविंद तिसरा। इथे एक प्रश्न होतो, राष्ट्रकूटाच्या राजाचा कालखंड आणि त्यांची नावं माहित पाहिजे। काय कालखंड म्हणजे, कुणाच्या कालखंडामध्ये काय घडलं आणि संस्थापक कोण? गोविंद तिसऱ्याच्या कालखंडामध्ये प्रश्न विचारलाय, कन्नौज पासून रामेश्वर पर्यंत म्हणजे दक्षिण भारतापर्यंत राष्ट्रकूटाची सत्ता पसरली ते गोविंद तृतीय, तिसरा किंवा तृतीय यांच्या काळामध्ये। याच्यानंतर धम्मपदामध्ये किती आद्य आहेत? सरळ सरळ फॅक्ट बेस्ड क्वेश्चन, 26 आद्य आहेत। त्यानंतर पुढचा, कर्नाटकी गायक व संगीतकार मंगलपल्ली मुरली कृष्णन हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत? सितार, दिलरुबा, तबला, व्हायलोन। काय? सितार, व्हायलोन संबंधी प्रसिद्ध आहेत। त्याच्या नंतर पुढचा, खालील पैकी कोणते महाराष्ट्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व आहे? भाऊराव कृष्णाजी गायकवाड, बघा वसंत कानेटकर। आता हे जे प्रश्न असं विचारलाय, प्रश्न असा असायला पाहिजे होता, थोडं करेक्शन सांगतो, खालीलपैकी योग्य विधान ओळखा, विधान दिले दोन। भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांचा जन्म दिंडोरे येथे झाला आणि वसंत कानेटकर हे नाटक व कादंबरीकार होते। तर खालीलपैकी कोणते योगदान बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे दोन्हीही वाक्य बरोबर आहे, दिंडोरे या ठिकाणी भाऊराव कृष्णाजी गायकवाड ज्यांना आपण दादासाहेब गायकवाड म्हणतो, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संबंधी व्यक्तिमत्व, भाऊराव कृष्णाजी गायकवाड म्हणजे दादासाहेब गायकवाड, जन्म दिंडोरी। इथं तुम्हाला एक क्लू मिळू शकतो, समाज सुधारक व्यक्तिमत्वाचं जन्मस्थळासंबंधी प्रश्न येऊ शकतो। वसंत कानेटकर यांचं क्षेत्र विचारले, नाटककार आणि कादंबरीकार दोन्ही पर्याय बरोबर। खालील पैकी कोणत्या राज्यात धनकवली हे गीत खूप प्रचलित होत? बघा प्रश्न काय विचारलाय, खालील पैकी कोणत्या राज्यामध्ये, याचं नाव विचारलंय गीताचं, मी काय म्हणतो सॉन्ग विचारलाय, आपण महोत्सव पाहिले, फेस्टिवल पाहिले, बरोबर आहे? पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब आणि छत्तीसगड, उत्तर आहे छत्तीसगड। तर आपल्याला महाराष्ट्र संबंधीचे पण गीत माहित पाहिजे, लावणीवर प्रश्न येऊ शकतो, भारुडावर प्रश्न येऊ शकतो। याच्यानंतर एक पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, पंडित बाजीनाथ प्रसाद हे टिंबटिंबन नावाने ओळखले जातात, शंभू महाराज, बिरजू महाराज, आचन महाराज, लच्छू महाराज? तर उत्तर आहे लच्छू महाराज, ठीक आहे, पंडित बाजीनाथ प्रसाद। आता ह्यांचं क्षेत्र विचारतील, ते का फेमस होते? तर उत्तर लिहा तबला वादक। काय? तबला वादक होते। कोण? पंडित बाजीनाथ प्रसाद ज्यांना आपण लच्छू महाराज म्हणतो, हे कोण होते? तबला वादक होते। पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, मेदिनी राय ज्याला किंवा मेदिनी राव यांचा बाबर यांनी पराभव केला होता, ते टिंबटिंबचे शासक होते। मित्रांनो, मेदिनी राय नावाचा हा जो व्यक्ती आहे मध्ययुगीन ज्याला आपण मेडिवल हिस्ट्री संबंधीचा प्रश्न, अजून मध्ययुगीन भारतात इतिहास संबंधीचा, बाबरांनी पराभव केला। मित्रांनो, 1526 ला बाबर भारतामध्ये आक्रमण करतो आणि 1530 ला त्यांचा मृत्यू होतो। या कालखंडामध्ये 1526 ला पानिपतचं युद्ध होतं, 1527 ला लक्षात ठेवा बॅटल ऑफ खानवाचं युद्ध होतं आणि 1528 ला बॅटल ऑफ चंदेरी
कोणतं? बॅटल ऑफ चंदेरी. या बॅटल ऑफ चंदेरी मध्ये मेदिनी रायचा पराभव होतो. कुणाचा? मेदिनी राय. हे जे शासक आहेत लक्षात ठेवा, हे शासक कुठले? मालवा या ठिकाणचे होते. प्रश्न आला होता मेदिनी राय किंवा मेदिनी रायांचा बाबराने पराभव केला होता, ते टिंबटिंबाचे शासक होते, होते मालव्याचे. कोणत्या युद्धामध्ये केला? चंदेरीच्या युद्धामध्ये केला. चंदेरीचं युद्ध कधी झालं? 1528 ला झालं, लक्षात ठेवा. आणि बाबरा संबंध प्रश्न आला, पानिपतचं पहिलं युद्ध बॅटल ऑफ खानवा, खानवाचं युद्ध, चंदेरीचं युद्ध, असं तुम्हाला क्रम पण विचारू शकतात, ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून केला जातो? भारतीय कामगार चळवळीचे जनक नाव आलं की नारायण मेघाजी लोखंडे पाटकरा, त्यांनी भारतामधली कामगारा संबंधीची पहिली संघटना ज्याला आपण बॉम्बे मिल हँड असोसिएशन म्हणतो, या संघटनेची स्थापना केली. यांचं कार्य लक्षात ठेवा, दीनबंधू वृत्तपत्रासंबंधी पण आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रकाशवाद हे पुस्तक टिंबटिंब यांचं आत्मचरित्र आहे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं संबंधीचा हा प्रश्न आहे. सरळ सरळ समाज सुधारक आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य उत्तर भारतामध्ये ज्यांनी योगदान दिलं, लक्षात ठेवा बाबा आमटे यांचे, बघा लक्षात ठेवा, कार्य ज्यांनी पुढे नेलं, प्रकाश आमटे यांचं प्रकाशवाट हे आत्मचरित्र आहे, याच्या संबंधीचा प्रश्न आहे. मित्रांनो, आज आपण टीसीएसनी जे काय लास्ट टाइम ज्या एक्झाम घेतल्या होत्या त्या संबंधीचा इतिहास या विषयाचं महत्वाचे जे काही प्रश्न होते त्याचं अनालिसिस केलेलं आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द किंवा एखादा उच्चार चुकून गेला असेल तर माफ करा. असंच सिरीज आपण कंटिन्यू करूया. भेटूया पुन्हा. धन्यवाद.